कळमनुरी तालुक्यातील सांडस सालेगाव रस्त्यावरील पुलाला भगदाळ पडून पुलाच्या नळ्या वाहून गेल्याने वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे. कळमनुरी ते सालेगाव या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असून या पुलाला खालच्या बाजूस भगदाळ पडले असल्याने या मार्गावरील बस सेवा बंद झाली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने पूल लवकरात लवकर दुरुस्त करून देण्याची मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे. गुलाब भालेराव, स्टार न्यूज, कळमनुरी.